Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. सुहासा ना काम करता मनावर घेतलेला दिसता. आज एखादं काम पूर्ण करूनच येत. अंधश्रद्धा पसरवू नको ना भाऊ. लोकांची कामं अर्धवट ठेवता ना म्हणून तो दडान बसलो. बघा तो बघा इलो बघा इलो 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 साठी तरी मानवा येई प्रभूच्या चरणी सारी भगवंताची करणी. काय बनू काय खाई होतच काय नाही जरा तालुक्याच्या गावात गेलो नाही पण बोर्ड मस्त दिसता. मूड कसलो कपाळाचो तिकडे गेलोय ना हे बोर्ड वाचलं कसलो रे गाण्याची स्पर्धा म्हटलं आपण पण भाग घेऊया. गाणं पण अर्धवटत बोलणार अशा लोक तो पण चान्स मका ठेवू का ना. बायकांची स्पर्धा ती मग मी काय म्हणतोय माझ्या मतदारसंघातलं कोणीतरी भाग घेऊ का. संजू का मी काय म्हणतोय आपल्या गावातल्या सगळ्या बायकांका सांगूया भाग घेऊ. पण नेला नु पूर्ण ऐकून घ्या त्यांची एक अट अख्ख्या गावातली फक्त एकच बाई भाग घेऊ शकते. ही कसली होय कसली ती त्यांना विचारू होय माका काय आपल्या गावातून जाणार कोण. तुझ्या बायलेच पाठवूया. संदीप तू जरा थंडके तिच्या गाण्यात नाही डोळ्यात राग असतात. अरे आमची बायको फक्त आळ होता शब्द फुटणत नाही पदरला होता सुरला होतच नाही. आणि आमच्या ह्या पहिल्याच वर्षी स्पर्धा बंद करून येतात. मग एक काम करूया मास्तरांच्या बायको सांगूया. अरे बाबा ती पट्टीची गायिका हातात पट्टी घेऊन सगळ्यांना शिकवत नसतात. म्हणजे एकंदर काय माझ्या मतदारसंघात सूर गौसुकच नाही. एक जण हा गोदा गप्पू मस्त गाता मी दोन तीन वेळा ऐकलोय. आपण ना गोदा वहिनीकच भाग घेऊ सांगा. गोदा तयार होताला माझ्या इच्छेसाठी त्या गाय आहेत. निरे ग म प म ग रे निरे ग रे निरे सा निरे ग म प म ग रे निरे ग रे निरे सा. ओ मास्टर ओ मास्टर ध्यान नको ध्यान नको त्या झिंगाट वाजव झिंगाट झिंगाट झालं झिंग झिंग ए रियाज करताना ह्या काय वाजूक सांगतो तुम्हाला. तू होय कसं गायलं तुमका माहिती आहे कळला सविता वामनो इलो आ. ओ मास्तरानो काय सांगितलं नसतं तर तुमकं मी बातमी सांगितलं असतं असं का. बरं ठीक आहे सविता आता सांगितलं असतं राहून दे घेतोय गोडवर ना असं नाही. या भाऊजी आणि काय बातमी काय आजची काय वहिनी मी कधी कुणा काय सांगतय काय. तुम्ही पण ना पण ना आता मास्तरांचा काम वाढला म्हणजे तुम्ही काय तुमच्या वांगडा हे का घरगडी म्हणून घेऊन जातास की काय. माझा काम त्यांना झपणार हा. बरं बापड्या आता नीट सांगशील काय झाला आता. गोदा वहिनीची ना आता तुमका प्रॅक्टिस घेऊची लागणार हा. काय तर ह्या म्हणतात ना आपला काय तर प्रॅक्टिस करतात ते का काय रिवाज रिवाज काय तर रिवाज घेऊचा लागणार हा. अरे आपली अडाणीपणा खै तरी दाखवू नको रे. रिवाज नाही ते का म्हणत रियाज म्हणतात रियाज मी करत होते ना तो स्पर्धेत भाग घेतला ना तिना. कसली स्पर्धा कसली काय वहिनी गाण्याची स्पर्धा गाण्याची. अहो काय सांगतास काय मग. बरा चांगला आवाज आहे ना गोदाचो. मी काय म्हणते मास्तरांनो गावात इतर बायका काय गाऊ शकत नाही काय असं कोण म्हणता. सगळे पुरुष म्हणजे मी पण गाऊ शकत नाही. तुम्ही तुम्ही तर मास्तरांच्या मागिनीचा पट्टी घेऊन असता काय. आता इतरांचा म्हणणं आहे माझा नाही हा. असा नाही मग मी आता गाऊनच दाखवतोय. काय म्हणजे मी पण आता स्पर्धेत भाग घेणार. सविता माझा ठरला मी आता स्पर्धेत उतरणारच. स्पर्धा होय मी गायचा. होय नाही 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 माका नाही जमूचा. असं किती म्हणत चांगलं तर गातस. चांगलं म्हणजे घरातल्या चार भिंतीत गुणगुणणं वेगळा आणि स्पर्धेत भाग घेणं वेगळा. हो नाही जमूचा माका नाही जमूचा. काय ठरणार तू कोण माका माहित हा आणि घरातलं कोण बघतला. अगं आजपर्यंत घराकडे बघत तुझ्या आवडी निवडीकडे तू दुर्लक्षच केलंस ना. पण त्या माझा कर्तव्यच होता ना. हा मग तुझी आवड जपना या पण माझा कर्तव्यच हा. ठरला
आता तू काही बोलायचं ना, तू स्पर्धेत भाग घेतल हो आणि आम्ही सगळे तुझ्या वांगड आहो असं म्हणतास? ठीक आहे, घेते भाग स्पर्धेत। अरे देवा, म्हणजे तुम्ही पण स्पर्धेत भाग घेणार आहात? तुम्ही पण म्हणजे आबानू एका गावातून एकच एंट्री आहे ना। हा आहे, घेतली ना भाग। शिल्पा, मास्तरांची बायको पण स्पर्धेत भाग घेता काय? मग होय, मी स्पर्धेत उतरणार आहे। तुम्ही उतरा, पण विषय कसा म्हणजे जर गोदावरींचा अर्ज स्पर्धेसाठी आधी इलो नसतो तर ना। इला म्हणजे देवान कौल नाही दिल्या ना? नाही आणि माका सांगा नाव सुचवल्यान कोणी? नाही म्हणजे माझ्याच मनात इला। आबा अहो, तुम्ही स्वतःच्या बायलेचं नाव सुचवणार ना? सविता अगो तसा नाही गो, मी नायनाच म्हणत होते। विचार, भाग घेणार माझा आक्षेप नव्हतो, पण असं किती म्हणालास? मी हातात पट्टी घेऊन असते। सविता, कोण बोलला असं गो? त्यांचीच चर्चा झाली अशी, मग म्हटलं मी आता गाऊनच दाखवते। सविता, मी काय म्हणते, गोदा सुरेल गात म्हणजे मग माझं आज भसाडू असं म्हणायचं का तुका? माका तसं म्हणायचं नव्हतं। पण भांडतात किती? सविता, स्पर्धेत फक्त एकच जण भाग घेऊ शकतात, मग मी घेते ना। माझ्या आवशी कोणी भाग घ्यावा, पण आता भांडा नको। घेवा काय घेवा, गाव गाव महत्वाचा, ता जिंकू कोया, गोदाच भाग घेत, तू शांत राह। पण मी काय म्हणतोय, सविता त्याच्यापेक्षा चांगला गायला तर आहे। तू या कशावरून म्हणतस? अगो त्याचं घो पेटी वाजवता, म्हणून त्याचा गाणं घो पण हातात वस्त्रो घेता, म्हणा तुम्ही काय सलूनात जाशाल? प्रश्न घो काय करतो तो नाही हा, सांगितलं ना माका गावचा हा, आणि आता आहे पण गातली तू जरा का प्रशी? माका भांडण नको, माका वाटत गोदेक पण पटला की ही स्पर्धा मी जिंकेन। गोदास भाग घेत? नाही नाही, सविताच भाग घेत। आज या ठिकाणी माझ्या मतदारसंघात जो जो काय वाद चाललेला तो सुवासा बरोबर नाही। दोघी पण माझ्याच मतदारसंघातली होत, तेव्हा कोणी माघार घेतलेला माका आवडणार नाही। हा हे पण संदीप, आज स्पर्धेत कोणतरी एकच जण भाग घेऊ शकता ना? मा थांबा, तुम्ही भांडण करू नको। होताला होताला सगळा होताला, माझ्या डोक्यात एक सॉलिड आयडिया, स्पर्धा परवा की ना, मग तुम्ही दोघांनी ना आपापली तालीम करा ना सेपरेट सेपरेट। तुमच्या दोघांपैकी जी कोण उत्तम गायत ती स्पर्धेत भाग घेत। चांगली आयडिया। ठीक आहे, तयार अस मग मी पण तयार आहे। सारे गमा मगध प सा नी ध नी ध प ध प म प म ग ग म रे ग म प ग म रे ग म रे ग म प सा नी ध नी ध प ध प म प म ग ग ग म रे ग म प येशील का स्वप्नात साजना।
झी फाईव्ह ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.